मुंबई आग्रा महामार्गावरील अडगावजवळ शुक्रवारी 12 दरम्यान आयशर आणि कारचा विचित्र अपघात होऊन त्यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिककडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला, त्यामुळे ओझरकडून अडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली आहे. या अपघातामध्ये कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा चालक आणि क्लीनर हे दोघे जखमी झालेत. अपघातामध्ये ब्रेझा कार क्रमांक MH 05 DH 93 67 हिचा चक्का चूर झाला असून आयशर टेम्पो क्रमांक MH 15 GV 91 या टेम्पोचंही नुकसान झालंय. अक्षय जाधव, सज्जू शेख, अरबाज तांबोळी आणि रेहमान तांबोळी अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवाशी होते. दरम्यान अपघातानंतर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक.